36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवकाला मारहाण करण्यात आली आहे. हा धक्कादायक प्रकार अंजनगाव सुरजी तालुक्यातील सातेगाव ग्रामपंचायतीमध्ये घडलाय. या ग्रामसेवकाला का मारहाण करण्यात आली आहे तर सविस्तर वृत्त असे की खुल्या जागेचा फेरफार करून आपल्या मुलाचं नाव समाविष्ट करण्यासाठी ग्रामसेवकाला सातेगाव येथील हरिभाऊ पळसकर हे धमकावत होते. परंतु कर्तव्यात असलेले ग्रामसेवक या धमकीला जुमानत नव्हते. जागेचा फेरफारवर माझ्या मुलाच्या नावे का समाविष्ट करत नाही म्हणून हरिभाऊ पळसकर आणि त्यांचा मुलगा गोपाळ परेसकर यांनी ग्रामसेवकाला मारहाण केली आहे. ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक भानुदास वानखडे यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न करा परंतु त्यांना देखील जुमानलं नाही. ग्रामसेवक प्रमोद धोत्रे यांनी तात्काळ रहिमापूर पोलीस स्टेशन गाठून आपली फिर्याद नोंदवली आहे. रहिमापूर पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून हरिभाऊ पळसकर यांना अटक केली तर गोपाळ पळसकर हा फरार असल्याचं समजतं. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक 9 ऑक्टोबर रोजी कार्यालयात काम करत होते. मागील काही महिन्याआधी मासिक सभेत शिल्पा विवेक मांडकर या महिलेचा वारसाचा फेरफार मंजूर झाला होता. दोघेही बापलेक वारंवार ग्रामपंचायतमध्ये येऊन ग्रामसेवकाला धमकावत होते परंतु फेरफारमध्ये कुठलाही बदल करता येत नाही असं ग्रामसेवक वारंवार सांगत होते. परंतु पळसकर हे ऐकत नव्हते आणि ग्रामसेवकांसोबत वाद घालून टेबलावरची फाईल ग्रामसेवकांच्या डोक्यात मारून मारहाण केली आहे. रहिमापूर पोलिसांनी हरिभाऊ पांडुरंग पळसकर आणि मुलगा गोपाळ परेसकर यांच्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलमानुसार 353, 232, 34 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश देशमुख हे करत आहेत. न्यूज 9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे, अमरावती.